पावसाळी अधिवेशनामध्ये 3 दिवस विरोधकांनी 3 वेगवेगळी आंदोलनं केली. विरोधकांच्या आंदोलनाची 3 रूपं पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी विरोधकांनी जॉनी जॉनी यस पप्पा या बडबड गीताचं विडंबन केलं, तर दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चक्क चिकी घ्या चिकी अशी आरोळी दिली. आज हातात टाळ घेऊन पायऱ्यांवर भजनबारी मांडले. त्यामुळे अशी 3 वेगवेगळी आंदोलनं 3 वेगवेगळ्या दिवशी पाहायला मिळाली. त्या पहिल्या दिवसापासून हा 3रा दिवस फक्त आंदोलनांमध्येच गेलेला पाहायला मिळाला पावसाळी अधिवेशनाचा. राजू सोनावणे यांनी संवाद साधलेला आहे गुलाबराव यांच्याशी. आपण पाहूया नेमकं काय म्हणाले त्या सगळ्या आंदोलनासंदर्भात. आज सभागृहामध्ये विरोधक नसताना सुद्धा सभागृह सुरू होतं, मात्र सभागृहामध्ये भाषण करताना शिवसेनेचे आमदार हे विरोधी पक्षातील आमदारासारखे भाषण करतो. आपल्यासोबत आमदार गुलाबराव पाटील आहेत, तर काय सांगाल आज विरोधी पक्षाच्या भूमिकेत तुमचं भाषण होतं? नाही, सरकारला सूचना मांडणे आणि त्या आपल्या पद्धतीने मांडणे याचा अर्थ विरोधी पक्षाची भूमिका बदवणे असे नाही आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असो किंवा विरोधाचा पक्षाचा आमदार असो, आज महाराष्ट्रामध्ये जी स्थिती आहे दुष्काळाची किंवा पाणी टंचाईची, हे आपल्या मतदारसंघाचं किंवा विभागाचं मांडणं याचा अर्थ विरोधी पक्षाची भूमिका बदलणं असं नाही आहे. हे आमचं कर्तव्य आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर, ज्या मतदार राजाच्या भरोशावर आम्ही इकडे निवडून आलो, तो काय अडचण आहे, तो कोणत्या अडचणीत, तो काय मुंबईत येऊ शकत नाही किंवा विधान भवनात त्याला एंट्री नाही, त्याचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला जर पाठवलं तर आमची जबाबदारी आहे ती मांडण्याची, आणि माझ्या माहितीप्रमाणे ते कर्तव्य आम्ही केलेलं आहे. सरकारने शेतकऱ्यांना उल्लू बनवू नये याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? शेतकऱ्याला सरकारने उल्लू बनवू नये याचा अर्थ आपण जो पकडताय, मी मांडताना असं मांडलं की या सदनामध्ये 15 वर्ष जे एनसीपी आणि काँग्रेसचं सरकार होतं ज्यांनी शेतकऱ्यांना उल्लू केलं, पण ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या लक्षात आलं शेतकऱ्यांनी त्यांना घरी बसवलं आणि अपोजिशनमध्ये बसवलंय. आपण सुद्धा जर त्याच पावलावर पाऊल टाकाल, उल्लू बनवण्याचा प्रयत्न कराल, तर आपल्यालाही तिकडे बसावं लागेल. तुमचेही 10 मंत्री जवळपास आहे, नेमकं सरकार कोणाचं आहे आणि तुम्ही सरकारला कुठंतरी सरकार काम करत नाहीये, शिवसेनेचा सहभाग आहे, तुम्ही का ह्या गोष्टी मानत नाही? आमची बाजू मांडणे म्हणजे फक्त भाजपच्या मंत्र्यांकरताच मांडणे असं नाही झालं, तिथं शिवसेनेचेही मंत्री होते आणि त्यांच्याही लक्षात आलं की आता लोकांचं म्हणणं काय हे आमदार मांडतायत. मात्र एक पाहिलं का सामनातून अनेकदा टीका करतात, तुम्ही सत्तेमध्ये आहात, सत्तेमध्ये राहताना सुद्धा टीका करतात. काल विरोधकांनी जे आहे स्पष्ट म्हटलेलं आहे की शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झालेली आहे, का नेमकं तुम्ही बाहेर पडत नाही किंवा ठोस भूमिका घेत नाही? एखादा इलेक्ट्रॉनिकचा मीडियाचा चॅनल माझ्या बाजूने बोलतोय, एखाद्या वेळेस माझ्या विरुद्ध बोलतं, पेपरालाही स्वातंत्र्य आहे, कोणाच्या बाजूने कसं लिहावं? निश्चितपणे पेपरला स्वातंत्र्य आहे कसं बोला, मात्र एक पाहिलं का आज शिवसेनेच्या आमदारांचं भाषण हे विरोधी पक्षातील आमदारासारखं होतं, त्यामुळे कुठेतरी हा सरकारला थेट इशारा म्हणावा लागेल. कॅमेरामन महेश, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई.